बुलेटिनच्या सुरुवातीला एक धक्कादायक बातमी आहे। ठाण्यातील श्रीरंग सोसायटी भागामध्ये शिवसेना विभाग प्रमुख अमित जयस्वाल यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे। हल्ल्यामध्ये अमित जयस्वाल जखमी झालेत, त्यांच्यावर ठाण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या घटनेने ठाण्यामध्ये खळबळ माजली आहे। वृंदावन सोसायटीचे शिवसेना विभाग प्रमुख अमित जयस्वाल यांच्यावर पूर्व वैमनस्यातून अनिस सय्यद यानं हा जीवघेणा हल्ला केलाय। हल्ला करणारा अनिस याच्यावरही जमावानं मारहाण केली आहे, त्यामध्ये तोही जखमी झालाय। एका जागेवरून अमित जयस्वाल आणि उस्मान सय्यद यांच्यामध्ये 3 ते 4 महिन्यांपूर्वी वाद झाला होता। याच पूर्व वैमनस्यातून काल रात्री हा हल्ला झालाय। या प्रकरणी एकमेकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी विकास काटे हे आपल्या सोबत फोन लाईनवर आहेत। विकास, काय सांगाल, शिवसेनेच्या एका विभाग प्रमुखावर हल्ला झाला आहे, नेमकं काय घडलं या ठिकाणी? सय्यद यांनी अमित जयस्वाल यांच्यावरती 3 पेक्षा अधिक वार केलेले आहेत। त्यांच्या मान्यावर, चेहऱ्यावर आणि हातावरती आणि मांडीवर अशा प्रकारचे वार झालेले आहेत। आणि अमित जयस्वाल यांना एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। रात्री त्यांची परिस्थिती आहे चिंताजनक होती, परंतु आता त्यांची त्यांना ऍडमिट केल्यानंतर आता त्यांची प्रकृती स्थिर आहे। तर सय्यद हा देखील कळवा रुग्णालयात याला ठेवण्यात आलेला आहे, त्याला देखील जमावानं मारहाण केल्यानंतर त्याच्यावरती उपचार करत आहेत। एकमेकांच्या विरोधात गुन्हे दाखल केल्यानंतर यापुढे नेमकं काय कारण होतं, कारण की आर्थिक कारण देखील समोर येत आहे, याचा तपास आता पोलीस करणार आहेत। निश्चितच विकास, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी। तर एकंदरीतच अमित जयस्वाल यांच्यावर चॉपरनं हल्ला करण्यात आला आहे आणि त्यानंतर ते जखमी झाल्याची माहिती आहे।